दांबेकर तुमचं स्वागत करते तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव ऑल अबाउट कोकण व्लॉग्स। तर मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत मालवणात, कारण आज भाऊबीज आहे आणि आमची जी बहीण आहे ती मालवणात आहे ती, तर त्याच्याकडे आम्ही जाणार आहोत भाऊबीजेसाठी। तर आता मी आणि राहुल देवगडात जाणार आहोत आणि थंयसून आमचे भाऊजी आहेत ते आमकां घेऊन जाणार आहोत मालवणात। तर चला मी तुमकां दाखवते। तर मित्रांनो, आता आम्ही चाललो तर मालवण करानो आम्ही येतो। तर आता कसं सांभाळू ना, तर इकडे थोडंसं प्रॉब्लेम झालेलो आहे। राहुलची जी गाडी आहे ती जरा दणके मारता, म्हणजे दणकेशी मारत मारत बंद पडता। तर आता राहुल वर गेलेलो आणि मला वर येऊ सांगले। तर आता म्हणजे चढ मला वाटतं वजन घेत नाही जास्त, काहीतरी प्रॉब्लेम झालेला। थांब, परत चालता गाडी, आता बघूया, आता होऊ नको तसा परत। तर मित्रांनो, आता आम्ही गॅरेजमध्ये गेलो आणि भाऊजींकडे येऊक वेळ आहे, तर आम्ही इकडे थांबलेले आहोत गॅरेजमध्ये, कारण राहुलची गाडी बंद पडता मध्ये मध्ये, तर त्याचं काहीतरी करूच आहे। आणि इकडेच आम्ही ही गाडी ठेवून नंतर हवी आमकां भाऊजी घेऊक येणार आहोत। ते आता भाऊजी इलेले आहेत लई वेळान आणि आता आम्ही चाललो। तर मित्रांनो, आता आम्ही आचर्या केलेले आहो आणि इकडे काहीतरी जिजूंचं काम आहे त्याच्यामुळे आम्ही थांबलो काय जेवचा। तर मित्रांनो, आता आम्ही इकडे थांबलेले आहो आणि इकडे आम्ही जेवणार आहो। तर मित्रांनो, आता मी या हॉटेल राणेशाहीमध्ये जेवू केलेले आहो आणि ही सगळी भाऊजींची फॅमिली आहे आणि त्याच्याबरोबर आमची बहीण पण आहे कोमलताई, ते आम्ही सगळे आता इकडे जेवतो आणि नंतर आम्ही घरात जाणार आहो। अरसला ना काय अरसला नाव दुकानाचं, माझं नको ओळखडे करतो। तर मित्रांनो, तुमका मी माहितीसाठी सांगतोय, आम्ही भाऊबीजेक पण नेलेलो आणि फिशिंगला पण नेलेलो, म्हणजे आमचे जे भाऊजी आहेत ते आमकां फिशिंगला नेणार आहेत नंतर। तर फिशिंगला जाऊसाठी हे आम्ही या दुकानात दिलेले आहोत, जे भाऊजींच्या ओळखीचे आहेत मित्र आहेत, तर त्यांच्याकडे हे मासे आहेत खोटे, ते आम्ही विकत घेतो। तर राहुल पण आपले आपले मासे घेता फक्त 60 रुपये। तर आता भाऊजी म्हणतात की तुका पण एक मासो घे, तर मला ह्यो आवडलेलो रेड हेड आणि हे जे तीन आहेत ते राहुलनी घेतल्यान। तर आता हे मासे घेऊन झाले का आम्ही घरात निघणार। तर मित्रांनो, आता आपण मसुऱ्यात इल्यातच जमाव आणि हे बघताच ब्रिज कसो आहे, तो साईडला कायच नाही, एवढी डेंजर ब्रिज या मसुऱ्यात लयत। तर मी तुमका या व्हिडिओत दाखवीनच। तर इकडे बघू शकताच भात कापणी करून झालेली आहे। तर 2 तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही इकडे भाऊजींच्या घराकडे येलेले आहोत, बघू शकतास या घर आहे त्यांचा। माका घेऊन नाही गेलं सोनत प्राणी शाही माहिती। तर मित्रांनो, एकदम फ्रेश बीच होऊन आम्ही इकडे एक पूल आहे मसुऱ्यात, तर आम्ही तिकडे इलो होतो आणि ह्या मसुऱ्याच्या ब्रिज वरसूनच आपल्याक मोठे मोठे मासे बघू भेटतील। आणि हे आमच्या म्हणजे मसुऱ्या गावातले काय काय मित्र आहेत भाऊजींचे, ते पण फिशिंगसाठी इले होते। तर बघू शकतास किती मासे आहेत इकडे वरसूनच दिसतात आणि लय मोठे होते। भाऊबीज कार्यक्रम
ह्याची एका पण पैठणी कांद हा मग असत पैसा ही पैसा प्रथम पाळी तशी आणि आता काय तर ठेवली लहान पार्सल पार्सल घेऊन येत्या बिर्याणीची पार्टी दुसरा दिवस तर मित्रांनो आता दुसरा दिवस हा आणि इकडे सकाळ झालेली आहे आणि मी इकडे चाय पिऊ बसलेलो आहे आणि ह्यो आमचो बोको म्हणजे भाऊजींचो त्याला जरा बिस्किट घालते आणि आजी पण तिकडे बसलेली आहे. तर आता सकाळ झालेली आहे आणि राहुलने बघू शकतास तिकडे फिशिंग करतं असंच म्हणजे नाश्ता होईपर्यंत काय भेटतं का नाही ते बघतात आणि इकडे लय मजा येतात. तर मग नंतर पण आम्ही गरुक जाणार आहोत दुसऱ्या ठिकाणी पण इकडे इकडे टाईमपास करतात. राहुलला रॉड आणूक सांगितलं होतं पण राहुलने हाणलं नाही. हे तू काय जाता काय रे तो बघ मालक तिकडे. तर मित्रांनो इकडे बघू शकता तिकडे गोठो हा गायीगुरांचो आणि इकडे एक वासरू बसलेला आणि गायी पण आहेत पण ते जरा चरूक गेलेले आहेत. रात्री मस्त एसी सारखी देऊ थंड पहिला काय झालं मी आंघोळ बिंघोळ करून दिलेलो आहे आणि आपली कोमल तय आपले गावने करता त्याच्याबरोबर तो जो गोड रस असता सकाळचा नाश्त्यासाठी आणि राहुल आंघोळीसाठी दिलेला तर तो येत लवकरच. तोंडात पाणी सुटलेला आणि सकाळपासून काय फराळ विचारता कालपासून तर फराळ खाऊन खाऊन इतामलो आम्ही दिवाळी चालू झाल्याच्या आधीपासूनच. काय नाही बाबा काय खुळावलंच काय धर अरे हे बघ धर नको भूक लागत खा एकच एकच नको आपलं एवढा बस झाला. नाश्ता झाल्यावर गेलो भरतगड फिरायला.
हो भाई मौत का कुआ मौत का कुआ था आई शपथ आई शपथ तुझले ला मौत का कुआ था क्या बोल रहे हो ये पल्टा तो इकडून पडलो काय डायरेक्ट खाली मसुरत बेकार बेकार डेंजर तर मित्रांनो आता नाश्ता वगैरे करून झालेला आमचा सगळा आणि आता आम्ही जातो भरतगड किल्लो बघू तर इकडे दोन गड किल्ले आहेत म्हणजे एक भगवानगड किल्लो आणि एक भरतगड किल्लो तर आता आम्ही भरतगड किल्ल्यावर जातो कारण एवढं आमचं टाईम नाही आणि तो दुसऱ्या किनाऱ्यावर आहे म्हणजे मध्ये नदी पडता आणि हे आमच्याबरोबर इलेले आहेत ते भाऊजींचे मित्र त्यांच्याच गावातले इकडे किल्ल्याकडे जाऊसाठी एकदम खडबडीत रस्तो हा पक्को रस्तो नाही त्याच्यामुळे आता आम्ही इकडे ऑफ रोडिंग करतो मित्रांनो आता आम्ही किल्ल्याजवळ इलेले आहो अजून कोणतरी इलेले आहेत फिरू इकडे वाटत तर प्रत्येक आता आपल्याला थोडीशी माहिती देणार आहे किल्ला तर राहुल असरकर आपल्याला माहिती देणार आहे तर आपण आता आलेलो आहोत भरतगड किल्ल्यावर तो आता सुरत आहे पहिलो काय होतो कोणाक तरी माहिती तरी माहित स्वतः हर्षल गिरकर म्हणजे आपले भाऊजी आपल्याला माहिती देणार आहेत खरी मी बघ कसे असतात पायरे दिलेले आहेत तरी पण तसून जातात पण 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 हिसून येत मरत झाड बघू शकतास रात्रीच खेळत आले फुल हॉरर केवढा आता बघा तिकडे काहीतरी काय आता येत काय घोड्यांचा तब्बेला तिकडे वीर आहे इसूनच लय डेंजर दिसता वरसून तिकडे बघी आता जाऊन केवढी आहे ती मोठी अबो अबो घोरपड बिरपड काय बाबा आई शपथ एवढू खोल आतमध्ये पाणी एवढी खोल इधर कुआ तो इधर खाई खाई पर हमको तो व्हिडिओ चाहिए ये थांबा खाली गेलेले आहोत आम्ही पाठसूनच चलतो त्यांचं काय झालं तर आम्ही हरसूनच पाठतील बघू शकता उतारा साप बी आईना कोंडा बिना कोंडा असलो यांका धरल्यानंतर आम्ही यांका वाचूक जाणार नाही बघा खाली खाली जातो कायच नाही तिकडसून डायरेक्ट वीर आ आणि आता आम्ही वर चाललेले आहो प्रत्येक भाई आपले येता हो भाई तिकडसून आता तुमका सगळं मसुरा गाव आता तुमका दिसणार घरा बिरा पण दिसतील जवळची कसला फुल बघू शकतास पूर्ण मसुरा गाव दिसत इकडसून तो भगवान किल्लो खया भगवानगड किल्लो इकडे भगवानगड किल्लो त्या साईड या डोंगराच्या वर आंगणेवाडीचं मंदिर एवढा नट आहे तो ट्रक ट्रॅक्टर बघ नट आता शिवाजी महाराज खिशात घालून चल नंतर घरी जाऊन जेवलो आणि तोंडवळीला फिशिंग साठी निघालो आम्ही जेवून झालेलो आहोत आणि आता आम्ही खरचे आता आम्ही म्हणजे मेन आमका जिकडे जाऊचा होता तिकडे आम्ही करू जाणार रॉड नाही घेतला
घेतल्या तोंडळी ना फेट्स गो तर मित्रांनो आता आपण तोंडवळी गेल्यात जमाव आणि इकडे बघू शकता सुरुजी झाडाला येत आणि इकडे जवळच बीच आहे जिकडे आपल्या भाऊजींचं लग्न झालं होतं आणि इकडे रिसॉर्ट पण आहे. आता आपण जिकडे जातो तिकडे आपल्या भाऊजींचं आणि आपल्या ताईचं लग्न झालं होतं. तर मी तो व्लॉग बनवले नव्हतोय काही कारणामुळे. तर तुमका मी आता तो तुमका रिसॉर्ट दाखवतोय कसो आहे तो काय तर मित्रांनो आता मी साईसागर रिसॉर्टच्या बीचवर आलो आहे आणि बघू शकता एकदम निसर्गरम्य हे रिसॉर्ट आहे आणि इकडे आता मी बघलोय तर पार्किंगमध्ये लयच गाडी भरलेली आहेत एवढं हे रिसॉर्ट फेमस आहे आणि इकडे पर्यटक पण लय आहेत बघू शकता. आता मी ह्या रिसॉर्टच्या बीचवर आलेलो आहे आणि मित्रांनो माहितीसाठी सांगतोय हा जो रिसॉर्ट आहे तो आमच्या भाऊजीच्या बहिणीचा आहे म्हणजे आमची भाऊजीची जी बहीण आहे त्यांचे जे मिस्टर तर त्यांचं जो रिसॉर्ट आहे आणि ह्या रिसॉर्टवरच आमच्या भाऊजीचा लग्न झाला होता आणि तो मी व्लॉग बनवले नाही तर आम्ही असं जरा दाखवू केलं होतं तुमचा तर आमका लगेच जाऊचा तोंडवळीत फिशिंगसाठी तर आम्ही तो काहीतरी फराळ देऊ केले होते भाऊजी. तर चला आता आम्ही ज्या रिसॉर्टला गेलो होतो त्याचं नाव आहे साईसागर रिसॉर्ट आणि जर तुमचा तिकडे म्हणजे जाऊचं असं तर मी लोकेशन टाकून ठेवतोय म्हणजे लोकेशनची लिंक टाकून ठेवते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि आता आम्ही चाललो मौशिकसाठी आम्ही जर पोचलो नाही जे आमच्यावर भरले होते ते इंटरव्ह्यू कारण तिकडे काही वेळ लागलो जिकडे फराळ देऊन गेले होते. तर आता बघूया मित्रांनो आता आम्ही तिकडसून रोडच्या साईडसून एक वाट आहे छोटीशी तर इकडसून एक टू व्हीलरच जाऊ शकता एवढी वाट आणि ह्या रोडने आता आम्ही खाली जातो आणि होडीयन आम्ही फिशिंग करणार आहोत जसं आम्ही आमच्या वाडीत करतो अक्षरच्या मशीनने जसे आम्ही जातो तसेच इकडे काय काय हा वेगवेगळा. तर मित्रांनो बघू शकतास इकडे आम्ही लिहिलो जेटी आहे आणि ह्याच्यातल्या खायच्या तरी एका बोटीने आम्ही जाणार आहोत फिशिंगसाठी तर ते तिकडे थांबलेले आहेत. तर मित्रांनो इकडे काही पर्यटक त्यांना फिरूक नेतात बघू शकता समुद्रात. काही बोट आणि याच्यापासून आम्ही जाणार आहोत फिशिंगसाठी वगैरे आता इथं तर आता आमची बोट इलेली आणि इकडे आता एक एक जण आतमध्ये जाता कारण इकडे पायरे ते एकदम बुळबुळ येतात. हा माहित तर इकडे आता या बोटीत लाईफ जॅकेट पण आहेत जे सगळ्यात महत्वाचे आहेत जर काय झालं म्हणजे असं होणार नाही पण जर झालं तर भाऊजीने आता मशीन चालू केल्या गेल्या आता डायरेक्ट रॉड काढल्याने आणि आपलं मासो टाकल्याने आता बघू हे हळूहळू टाकू घेते सगळे. My God. तर बघू शकतास मित्रांनो किती मासे आणले आहेत खोटे त्याला जिग्स पण म्हणतात तर खूप सारे आणलेले आहेत आणि म्हणजे जर कोणी माशान ओढून नेले तोडून तर लय आहेत आपल्याकडे. तर आता इकडे खडकात टाकून वडूची जरा प्रयत्न चालू आहे म्हणजे तिकडे जर खडकात मासो असलो तर तो भेटात. गेलो अरे तू तो किती धरलं आता
डुप्लिकेट आता अरे तर मित्रांनो आता मी किनाऱ्या केलेलो आणि मासोक तर आमका काय भेटलो ना या तर पुढच्या वेळी येईन तेव्हा नक्कीच काहीतरी पकडूनच नेणार हे आम्ही ठरवलेलं आहे आणि ह्या व्लॉगमध्ये एवढाच तोपर्यंत पुढच्या व्हिडिओत भेटूया टाटा बाय बाय टेक केअर.